अरुण गवडी यांनी त्यांचे 65 वर्ष कम्प्लीट झाले असल्यामुळे 65 वर्ष कम्प्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्नमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचा एक जी आर आहे 2006 त्याप्रमाणे जर कैदी 65 वर्ष कम्प्लीट केलेले आणि तो अशक्त आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर 14 वर्ष पूर्ण केलेले अशा कैद्याला प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पॉवर आहे. तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी जेल अथॉरिटींसमोर अप्लिकेशन केलेली होती, याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन 14 वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे त्यांना 14 वर्षानंतर सुटका करण्यात यावी. परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी 2006 नोटिफिकेशननंतर परत एक 2015 डिसेंबर 2015 परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये असं एक क्लॉज टाकला की जे एम सी ओ सी एचे कन्व्हिक्ट आहे त्यांना 2006 नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना 2006 नोटिफिकेशनप्रमाणे प्रीमॅच्युअर रिलीजचं करता येणार नाही. तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गवडी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की 2006 नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे. आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की 2015 जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे 2000 MCOC कन्व्हिक्ट यांना 2006 बेनिफिट देता येणार नाही ते कोर्टाने खारिज केलं आणि त्यानंतर परत 2006 नोटिफिकेशनमध्ये जे ॲक्ट्स नमूद केलेले आहेत ते ॲक्ट्स होते MPDA NDPS टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसलाही 2006 नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं 2006 नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती. तर स्टेट गव्हर्नमेंटनी असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इवन MCOC कन्व्हिक्टही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट मंत्रालय आणि DIG प्रिझन्स जेल सुपरिटेंडंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 1 महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यात यावा आणि 4 हप्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांच्या रिलीजबद्दल फैसला घेण्यासाठी. सध्या त्यांचं वय 71 वर्षे आहे आणि त्यांनी 2009 त्यांना कन्व्हिक्शन झालेलं होतं आतापर्यंत त्यांनी 14 ते 15 वर्ष त्यांचं इम्प्रिझनमेंट झालेलं आहे. दोन्ही अट त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की 2006 नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील तर त्यांना नोटिफिकेशन 2006 जे आहे ते गृहित धरूनच निर्णय द्यावा लागेल आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की 2006 नोटिफिकेशन प्रमाणे द्या तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीजबद्दल डिसिजन घ्यावं लागेल. आता सध्या तर त्यांना 4 अडचण तर येण्यासारखं सध्या काही नाही परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात तर ते बघावं लागेल की ते अपीलमध्ये जातात की नाही जातात. अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलं आहे की 2006 नोटिफिकेशन लागेल तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे.